महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा मसापा जीवनगौरव पुरस्कार लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि संशोधक डॉक्टर प्रभाकर मांडे यांना जाहीर झाला आहे. वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल परिषदेचा डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार विद्रोही साहित्य चळवळीचे अध्वर्यू आणि सीमा भागातील कार्यकर्ते लेखक प्राध्यापक राजा शिरगुप्पे यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे. 27 मे रोजी परिषदेच्या 112व्या वर्धापन दिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार डेक्कन कॉलेजचे माजी कुलपती आणि ज्येष्ठ मूर्तीशास्त्रतज्ञ डॉक्टर गोबम देगलूरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, कार्यवाह उद्धव कानडे उपस्थित होते. दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली त्यांच्यापैकी डॉक्टर प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे संशोधक आहेत. 5 दशकाहून अधिक काळ लोकसाहित्य व संस्कृतीचा व्रतस्थ वृत्तीने अभ्यास आणि संशोधन करणाऱ्या डॉक्टर मांडेंनी लोकसंस्कृतीच्या विविध अंगांचा विस्तारपूर्वक शोध घेतला. लोकसाहित्य आणि संस्कृतीच्या संशोधनासाठी त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना मसापा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद व समाधान वाटत आहे. कसदार लेखन करताना महाराष्ट्रातील साहित्यासह सर्व चळवळींना वैचारिक अधिष्ठान देणारे लेखक कार्यकर्ता विद्रोही साहित्य चळवळीचे अर्धवयू म्हणून प्राध्यापक राजा शिरगुप्पे महाराष्ट्राला परिचित आहेत. लेखक कार्यकर्ता या नात्याने वाङ्मयीन चळवळीत दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल परिषदेच्या डॉक्टर भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचं जोशी यांनी सांगितलंय. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 112वा वर्धापन दिन येत्या 27 मेला संपन्न होतो आहे. त्यानिमित्ताने प्रतिवर्षी दिले जाणारे पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार आम्ही 26 आणि 27 मे रोजी प्रदान करणार आहोत. 26 मेला ओडिशाच्या ख्यातनाम ज्ञानपीठ विजेत्या लेखिका प्रतिभा राय यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रतिभासंपन्न लेखकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित करतो आहोत.